जर उद्या उद्भवू शकणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितींना तुम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलात तर एवढं होईल की तुम्ही अत्यंत मर्यादित जीवन व्हाल. तुम्ही बाहेर जगात पाऊल टाकून जे काही गरजेचं आहे ते तेव्हाच कराल जेव्हा तुम्हाला खात्री असेल की काहीही झालं तरी तुम्ही कशातही गेलात तरी त्यात स्वतःला गमवणार नाही. तेव्हाच तुम्ही पूर्ण पाऊल घेत चालाल, नाहीतर तुम्ही फक्त अर्ध पाऊल टाकाल. बहुतेक मनुष्य अर्ध पाऊल घेत चालतात कारण दुःखाची भीती. असं झालं तर माझं काय होईल, तसं झालं तर माझं काय होईल. जर तुम्ही स्वतःला आतून व्यवस्थित मॅनेज केलेलं असेल, तुम्हाला तुमचे विचार कसे मॅनेज करायचे माहिती आहे, तुमच्या भावना कशा मॅनेज करायच्या माहिती आहे, तुम्हाला शरीर कसं मॅनेज करायचं माहिती आहे, तुमची केमिस्ट्री, तुमची ऊर्जा, तुम्हाला सगळं कसं मॅनेज करायचं माहिती असेल, मग जर तुम्ही नरकात गेला तरी काय फरक पडतो मी विचारतोय. जर तुम्ही व्यवस्थित असाल, जर तुमच्या आत स्वर्ग असेल, तर तुम्ही कुठे जाता याने काय फरक पडतो. नरकात सुद्धा जाण्याची एक मस्त जागा असेल. पण जर तुम्ही स्वतःला व्यवस्थित मॅनेज करत नसाल तर तुम्हाला नेहमीच चांगल्या ठिकाणी राहायचं असेल, तुम्ही दुसऱ्या कशातही पाऊल ठेवणार नाही. हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, हे निसर्गाच्या विरोधात आहे. कारण निसर्गामध्ये प्रत्येक जीव प्रयत्न करतोय जेवढं मोठं होता येईल तेवढं होण्यासाठी, नाही का? प्रत्येक जीवासाठी हे स्वाभाविक आहे, हे तत्वज्ञान नाहीये, ही विचारधारा नाहीये की तुम्ही हे करावं किंवा ते केलं पाहिजे. ते स्वाभाविक आणि मूलभूत आहे प्रत्येक जीवासाठी की तो शक्य तेवढं सगळं काही करेल. गांडुळापासून, आळीपासून, कीटक, पक्षी, प्राणी आणि झाडापर्यंत अगदी प्रत्येक जण परिपूर्ण जीवन बनण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही याच्या विरुद्ध गेलात केवळ दुःखाच्या भीतीपोटी, मग मनुष्य म्हणून असणाऱ्या सगळ्या शक्तींचा शोध घेणं, माणूस म्हणून असणारी ही अफाट विशालता ही अगदी हरवून जाते मानवतेसाठी. सध्या तुम्ही हे सगळीकडे पाहाल, जेव्हा लोक म्हणतात मी फक्त माणूस आहे, ते माणूस असण्याच्या मर्यादांबद्दल बोलत असतात, ते मनुष्य असण्याच्या शक्यतांबद्दल बोलत नाहीये, नाही का? जर आपण या ग्रहावरची सगळ्यात बुद्धिमान प्रजाती आहोत, जर आपण या ग्रहावरची सगळ्यात सक्षम प्रजाती आहोत, तर आपण आपल्या शक्यतांबद्दल बोललं पाहिजे की आपण आपल्या मर्यादांबद्दल बोललं पाहिजे? जेव्हा कोणी असं लिहितं किंवा म्हणतं अरे आपण माणूस आहोत, तेव्हा ते नेहमीच त्यांच्या मर्यादांचा उल्लेख करत असतात, माणूस असण्याच्या शक्यतांचा कधीच नाही. कारण सगळ्यात मूलभूत गोष्टी शिकवल्या गेल्याच नाहीयेत आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. तुमचे विचार आणि तुमच्या भावना कशा हाताळाव्या, तुमचं मानसिक नाट्य नियंत्रणाबाहेर गेलंय, हे एक वाईट दिग्दर्शित नाटक आहे. जर ते उत्तम दिग्दर्शित नाटक असतं तर तुम्ही ते त्याला हव्या त्या शेवटापर्यंत नेलं असतं, नाही का? हे एक अतिशय वाईट दिग्दर्शित नाटक असल्याने कोणीही त्याचं नियंत्रण घेऊ शकतं. तुमच्या मानसिक नाटकाचा दिग्दर्शक कोण आहे? अगदी कोणीही, नाही का? कोणीही त्याला एक शोकांतिका बनवू शकतं. याचं मुख्य कारण की लोक का त्यांचा विचार आणि भावना मॅनेज करायला शिकले नाहीयेत. 10 वर्षाचे होईपर्यंत हे तुम्ही शिकायला पाहिजे होतं. 60व्या वर्षी सुद्धा लोकांना त्यांचे विचार आणि भावना कशा हाताळाव्या ते कळत नाही. ते भूतासारखे उभे राहतात त्यांच्या आयुष्यात, त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नसते. ते सतत दुःख निर्माण करत राहू शकतात स्वतःसाठी. आता समजा तुम्हाला कळत नसेल की तुमच्याकडे नॉर्मल हात आहेत, जर तुम्हाला ते कसे वापरावे माहीत नसेल तर तुम्ही स्वतःला काय म्हणाल? नाही, तुम्ही स्वतःला सांगा, मला सांगू नका. तुम्हाला जे वाटेल ते, जर तुमच्याकडे मनाची नॉर्मल प्रक्रिया असेल आणि तुम्हाला ती कशी वापरावी हे माहीत नसेल, तर ह्याचा अर्थ तोच आहे, हो की नाही? ह्याचा तोच अर्थ आहे का? नाही, तुमच्याकडे नॉर्मल हात नाहीयेत मग तुम्ही त्याचा वापर करू शकत नसाल, हे वेगळं आहे. आम्ही तुमच्याकडे सहानुभूतीने पाहू, पण तुमच्याकडे नॉर्मल हात आहेत आणि ते कसे वापरावे तुम्हाला माहीत नाहीये. मग तुम्ही स्वतःला कुठल्या शब्दाने संबोधाल ते मला नका सांगू. मग तीच गोष्ट लागू आहे जर तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या विचारांचा आणि भावनेचा उपयोग तुमच्या कल्याणासाठी कसा करायचा ते, नाही का? कारण म्हणजे चुकीचं व्यवस्थापन. कारण जीवनाची मूलभूत तत्व अजून समजलेली नाहीयेत. माझ्या अस्तित्वाचं स्वरूप काय आहे जर हे तुम्हाला माहीत नसेल तर ते कसं सांभाळायचं? जर एखाद्या गोष्टीचं स्वरूप समजून घेतलं तरच तुम्ही ती मॅनेज करायला शिकता, नाही का? तुम्ही ते काय हे सुद्धा पाहू शकत नसाल तर ते कसं मॅनेज करावं? त्याला मॅनेज करण्याचा कोणताही मार्ग नाही.
म्हणून सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, म्हणूनच याला साक्षात्कार म्हणतात, तुम्ही हे समजून घ्यायला हवं. या देशात, या संस्कृतीत आपण कधीही कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक साक्षात्काराला एक उपलब्धी म्हणून संबोधलं नाही. आपण फक्त म्हटलंय की हा एक साक्षात्कार आहे. साक्षात्कार म्हणजे जे आधीपासून इथे आहे ते तुम्ही पाहिलं, तुम्ही काही नवीन शोधून काढलं नाही, तुम्ही पर्वताच्या शिखरावर चढला नाही, तुम्ही प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी पाहायला लागला. पण तीच इतकी दुर्मिळ गोष्ट झालीये की त्याला प्रचंड महत्व दिलं जातंय. कोणीतरी मला विचारत होतं, 3 दिवसांपूर्वी मी केरळमध्ये होतो, सद्गुरू तुम्हाला सगळं माहिती असं दिसतं. मी म्हणालो, हे पहा, मला एकच गोष्ट माहिती आहे, मला ही एक गोष्ट माहिती आहे, त्याच्या उत्पत्तीपासून परमावस्थेपर्यंत. मी म्हणालो, मला एकच गोष्ट माहिती आहे, तुम्ही टाळ्या कशाला वाजवताय? मला फक्त ही एक गोष्ट माहिती आहे, पण मानवी अनुभवाचं स्वरूप या प्रकारे आहे की तुम्हाला सगळं काही यातूनच कळतं, नाही का?